शाळा कन्या विद्यामन निर्य आता तिसरी राहणार पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. मी आज तुम्हाला दृष्टीने दृष्टिकोन बदला ही कथा सांगणार आहे. किसी ने कहा है अगर आपके रास्ते में कई कंकर हो तो आपका जूता अच्छा हो तो आप चल सकते हो, लेकिन आपके अच्छे जूते में एक भी कंकर हो तो आप तीन या चार कदम ही चल सकते हो. कहने का मतलब इंसान बाहर की नहीं अंदर की कमजोरी से आता है. नजर नहीं नजरिया बदलो. एक राजा होता जैसे एक मित्र सेनापति होता मंत्री होता सेनापति होता तो सकारात्मक विचार जो होता तो कई घटना घटी की म्हणायचा बहुत बढ़िया. एखाद्याचे लग्न झाले तरी बहुत बढ़िया. एखाद्याची बायको मिली तरी बहुत बढ़िया. एक दिवस काय झालं राजा आपली तलवार साफ करत होता. तलवार साफ करताना तलवार तिच्या पायावर पडली व राजाचा बोट तुटला. सेनापतीला माहीत झालं. सेनापती म्हणाला बहुत बढ़िया. राजाला समजल्यानंतर राजाला आला राग. राजाने सेनापतीला जेलमध्ये टाकले. तो सेनापती म्हणतो बहुत बढ़िया. राजा म्हणतो नाला एक सेनापती इकडे माझा बोट तुटला आणि हा म्हणतो बहुत बढ़िया. दोन महिन्यानंतर एक दिवस सैनिक आणि राजा शिकारीला जातो. तर सैनिक आणि राजाची चुकामुक होते. तर सैनिक जातात एक इकडे तर राजा जातो दुसरीकडे. मग काय अंधार होतो. जंगलातील आदिवासी राजाला पकडतात व आपल्या तबेल्याकडे घेऊन जातात. हमाऊ माऊ राजाची कपडे काढा अंग करून घेतात देवीसमोर बळी देण्यासाठी. एक दिवस एक दिवशी तलवार घेऊन येतो. तर राजाच्या मानेवर मारणार तेवढ्यात एकाची नजर तुटलेल्या बटकडे जाते. अरे हा तर राजा उपूर आहे, याची बळी दिली तर देवी दुःखी होईल म्हणून राजाला सोडून देतात. राजा घोडा घेऊन आपल्या महालात पोहोचतो. तर सैनिकांना म्हणतो पहिले ते सेनापतीला जेल मिळून सोडा. सैनिक सेनापतीला जेल मिळून सोडून देतात. राजा समोर आला. राजा सेनापतीला सगळी गोष्ट सांगतो. सेनापती म्हणतो बहुत बढिया. अरे सगळी गोष्ट सांगतो. तो राजा म्हणतो अरे हा माझा अंगात तुझ्यामुळे माझा जीव वाचला बहुत बढिया. पण तू जेलमध्ये होतास तरी बहुत वेळ ते कसे काय. राजाजी मी तुझा मित्र. मी जर जेलमध्ये नसतो मी तुझ्यासोबत जंगलात आलो असतो ना, मलाही पकडलं असतं ना, म्हणून बहुत बढिया. तू अपूर्णामुळे वाचलात. मी तर पूर्ण आहे ना, माझी मान तर कटली असती ना, म्हणून बहुत बढिया. मित्रांना मला एक सांगायचं, हा गला सध्या पाण्याने भरला तर काही जमीन अर्धा भरला आहे, तर काही जमीन ते अर्धा रिकामा आहे, म्हणून वस्तू कशी दिसते याला म्हणत नाही. आपण त्या वस्तूकडे कसे पाहतो याला जास्ती जास्त महत्त्व आहे. दृष्टीने दृष्टिकोन बदला, आपले विचार बदला. धन्यवाद.